नमस्कार। राम जन्मभूमीच्या निकालाच्या नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आता राम मंदिर बनेलच, फक्त रामराज्य कधी येणार याच्या संदर्भातला प्रश्न आपण या चर्चेत उपस्थित करतोय। दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी निकालावर समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे। लालकृष्ण अडवाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं असं शीर्षस्थ नेतृत्व ज्यांनी खऱ्या अर्थानं राम जन्मभूमीचं आंदोलन राजकीयदृष्ट्या भाजपासाठी लाभार्थी बनवलं। आपण आपल्या विषयाकडे आता परत येऊ। हिंदू समाजाच्या श्रद्धेचा राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागलाय, त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जर हा प्रश्न सुटल्याच्या नंतर रामराज्य आणायचं असेल तर भारतामध्ये हिंदू मुसलमान गुण्यागोविंदांना नांदावे लागतील आणि त्यासाठी मुसलमान समाजाच्या अंतर्गत सुद्धा अनेक प्रश्नांची सोडवणूक करायची गरज आहे। अंजुम इनामदार यावर वारंवार बोलत आहेत आणि मला वाटतं की आजच्या घडीला या चर्चेची सुरुवात आपण त्यांच्यापासून करू। अंजुम इनामदार, कोणते प्रश्न आहेत ज्याची सोडवणूक आता तुम्हाला अपेक्षित आहे? बघा, मुळात या आपण थोडा मागे जाऊन थोडा विचार केला पाहिजे। स्वतंत्र भारतापासून तर आतापर्यंत, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुस्लिमांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती हे सध्या काय आहे यावर कोणत्याच सरकारने, मागील असलेल्या सरकारनेही काही विचार केलेला नाही। आणि आत्ता जे 5 वर्ष राहिलेलं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार आहे, त्या सरकारने काय विचार केलेला नाही। म्हणजेच दोन्हीकडून आमच्या समाजाची पिळवणूक झालेली आहे। सातत्याने या समाजाला कसं मागे ठेवता येईल किंवा कुठल्या पद्धतीने या समाजाला टॉर्चर करता येईल, कसं दंगल घडवता येईल यावर सातत्याने काय ना काहीतरी नेहमी काही लोक, जातीवादी विचाराचे लोक सातत्याने करतात। माझं एकच म्हणणं आहे यामध्ये, आपण सर्वांनी, मग ते विश्व हिंदू परिषदेचे लोक असू द्या, हिंदू जनजागृती समितीचे लोक असू द्या, भारतीय जनता पार्टीचे लोक असू द्या, या सर्वांनी मुस्लिम समाजावर विश्वास दर्शवणे खूप गरजेचं आहे। अगदी, तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात, पण तत्पूर्वी आपण असं म्हणालात की दंगल कशी होईल ते बघितलं जावं। तुमच्या लेखी केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुसलमानांना भीती वाटेल अशा प्रकारचं वातावरण खरंच होतं का आणि त्याची परिस्थिती बदलण्याची गरज अजूनही आहे का? गेल्या 5 वर्षात ही भीती संपली होती? नाही, भीती संपल्याचा विषय नाही सर। यामध्ये काय झालेलं आहे, मुख्य पर्वामध्ये आणण्यासाठी कोणताच पक्ष आणि कोणती संघटना जी आहे ते मुस्लिम समाजासाठी प्रयत्न करत नाही। आज जे समाज मागासलेला आहे त्याचं कारण काय आहे? मुस्लिम समाजाला शिक्षण नाही, शिक्षणासाठी ते व्यवस्था नाही, मुस्लिम समाजाला नोकऱ्या नाही, तर हे सर्व कसं उपलब्ध करून देता येईल? म्हणजे जर उपलब्ध करून दिला तर हा समाज मुख्य पर्वामध्ये येईल आणि मुख्य पर्वात आल्यानंतर आपण राम कदम यांना विचारू, राम कदमांच्या रामराज्यात मुसलमानांना स्थान किती आहे, कसं आहे? इनामदार साहेब, मला अनेक अशा 500 गोष्टी सांगता येतील की ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीच्या कालखंडामध्ये मुस्लिम बांधवांसाठी केल्या गेल्या अशा 500 गोष्टी सांगता येतील। काय की नदीच्या काठावर राहून की पोहण्याविषयी आपण चर्चा करणं योग्य ठरणार नाही। मी अतिशय विनम्रतेने सांगतो की खरंच एकदा भाजपचे सदस्य होऊन पहा या संघाच्या नजदीकच्या शाखेत जा, तुम्ही स्वतःहून सांगाल की हा पहिला पक्ष आहे देशातला की जो मुस्लिम बांधवांना सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे। तर त्याच्यामुळे आपण गुगलवर जरी टाईप केलं ना मुस्लिम समाजासाठी मोदीजींनी काय केलं, तुम्हाला 500 योजना मिळतील। त्यानंतर विश्वास ठेवायचा, मला तुम्ही जर आता वेळ दिला तर मी आता खणखण सांगू शकतो की मुस्लिम समाजासाठी ज्या ज्या योजना मोदीजींनी आणल्या काँग्रेसच्या कालखंडातली 52 वर्ष आणि आमच्या कालखंडातली फक्त 5 वर्ष मोजा, त्या 52 पेक्षा अधिक काम मुस्लिम समाजासाठी मोदीजींनी केले हे नाकारता येणार नाही। विरोधाला विरोध न करता ज्या सकारात्मक गोष्टी होत आहेत त्या इनामदार साहेबांसारख्या माणसांनी स्वीकारल्या पाहिजे। ठीक आहे, आपण राजकीय भूमिका घेत असलो म्हणजे चर्चा त्यावर असल्यामुळे हेमलता पाटील यांना पटकन संधी देतो। हेमलता पाटील, रामराज्यात मुसलमानांच्यासाठी जास्त काम झालं, काँग्रेस राज्यात कमी झालं असं म्हटलं तर त्याच्यावर तुमचे जे आक्षेप आहेत ते मांडा।
नाही, राम कदमांचं मला खूप करमणूक झाली त्यांचं ते आताचं वक्तव्य ऐकून, आणि गुगलवरती सर्च करून त्यांच्या योजना समोर यायचं, म्हणजे ते सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेट त्याच्या मागे सध्या आहेत, आणि त्यांच्या सगळ्या योजना गुगलवरती आहेत, त्या काही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीयेत. गेल्या 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये काँग्रेसने मुस्लिमांसाठी काय केलं, तर मुस्लिमांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे गरजेचं आहे, म्हणजे अगदी शिक्षणांपासून नोकऱ्यांपासून सगळ्या बाबतीत काँग्रेसने जे जे शक्य आहे त्या सगळ्या बाबतीत मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व मदत केलेली आहे. आणि हेमंता पाटील यावरच मुख्य आक्षेप आहे, आपण या देशाचे अंजू बिनामदार यांचा मुख्य आक्षेप हाच आहे की गेलं सरकार असो वा आत्ताचं सरकार असो, कोणीच मुसलमानांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं नाही. राम कदम यांनी आत्ताच्या सरकारबद्दल उत्तर दिलं. तुमचं म्हणणं असं आहे का की गेल्या कार्यकाळात तुमच्या कार्यकाळात मुसलमान मुख्य प्रवाहात होते? देतो राम कदम एक संधी देतो, पटकन हेमलता पाटील यांचं उत्तर घेऊयात. 100% मुख्य प्रवाहामध्ये होते, जिथं जिथं त्यांना संधी देणं शक्य होतं त्या सर्व दृष्टीने काँग्रेसने त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले, आणि ते सातत्य होतं त्या प्रवाहामध्ये. काँग्रेसवरती अनेक वेळा मुस्लिम भारतीयने असा जो शिक्का मारला गेला तो त्याचमुळे, पण त्याच्या मागचं कारण असं होतं की जसं आता मोदीजी म्हटले की आपल्या बरोबरचा कुठलाही व्यक्ती हा मागे जायला नको, आपण पुढे जाताना सर्वांना पुढे घेऊन गेलं पाहिजे, ही भूमिका नेहरूंपासून अगदी राजीव गांधी पंतप्रधान असेपर्यंत सर्व पंतप्रधानांची आपल्या बरोबर नाही, त्याला आपल्या बरोबर कसं घेता येईल, त्याला मुख्य प्रवाहात कसं आणता येईल, आणि त्या दृष्टीने काँग्रेसने काम केलं. त्यासाठी मला याच्यानंतरही पटकन आपल्याला पुढची उत्तरं घ्यायची आहे. राम कदम बोलताय. फक्त अगदी एका ओळीत सांगतो, मगाशी गुगल याचा अर्थ एवढाच होता की मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण 5 वर्षामध्ये इतके अधिक निर्णय घेतलेत की ते निर्णय सांगायला मला 2 तास लागतील. म्हणून सरकारच्या केंद्र सरकारच्या साईटवर आपण गेलो तर त्या साईटवर मुस्लिम बांधवांसाठी काय काय निर्णय घेतलेत हे मिळतील एवढंच मला. राम कदम मला एक प्रश्न आहे, मला प्रश्न आहे आणि तो तुम्ही राजकीय भूमिकेतूनच उत्तर द्या. हे बघा, हेमलता पाटलांनी काय केलं, त्यांच्याकडे नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंतची जबाबदारी आहे बोलण्याची, आणि त्यातले अनेक मुद्दे त्यांच्याकडे, तुमच्याकडे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे कार्यकाळ आहेत, पण तरीही अंजुम इनामदार यांच्यासारख्या माणसांना विश्वास का निर्माण होत नाहीये? नाही, तुमचं गोष्ट खरं आहे की मोदीजींनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये सबका साथ सबका विकास आणि आता नवीन जे जोडलं की सबका विश्वास, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा काय होतं की समाजातला एक विशिष्ट वर्ग जुने चष्मे घालून पाहतो, त्या वर्गाने जेव्हा नवीन चष्मे घालण्याचा प्रयत्न केला, त्या वर्गाने जर तुलना केली की काँग्रेसच्या कालखंडात काय घडलं, भाजपच्या कालखंडात काय घडतंय, तर त्याच्यानंतर इनामदार साहेबांसारखे चांगले लोक म्हणतील की हो एक खरी गोष्ट आहे की आमचा पूर्वग्रह दूषित होता की भाजप बाबा अमुक अमुक वर्गाच्या विरोधात आहे, तर तसं नाहीये, भाजप सगळ्यांना घेऊन सोबत चालते, त्यांचा विश्वास पटेल. पूर्वग्रह दूषित नसणाऱ्या व्यक्ती बरोबर भाजपला स्वीकारतात. अंजुम इनामदार, हा पूर्वग्रहतेचा चष्मा कोणाच्या डोळ्यावर आहे नक्की? मुसलमानांकडे बघणाऱ्यांच्या डोळ्यावर पूर्वग्रह असल्याचा चष्मा आहे का मुस्लिम समुदायाचा इतर कोणावर तरी आहे? गेल्या 5 वर्ष या लोकांचं सरकार राहिलेलं आहे, आणि या सरकारामध्ये असताना मुस्लिम आता ते बोलतात की गुगलवर आहे, मला वाटतं त्यांनी कमीत कमी 5 तरी असे विकासाचे काम त्यांनी दाखवा. ते जर बोलत असेल की आम्ही महिलांसाठी आम्ही हे केलेलं आहे, 1,25,00,000 महिलांनी ट्रिपल तलाकचा विरोध करून सुद्धा आपली सरकारने त्यावर स्पेशल कायदा करून त्यांनी पास करायचं काम केलेलं आहे. मला वाटतं की तुम्ही ज्या चष्म्याबाबत बोलता, आम्ही चष्मा दोघांसाठी, मग तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा भाजप सेना असू द्या, आम्ही दोघांसाठी एकत्रित विचार करू ना. आम्ही तुम्ही समाजाचा विकास करा, मुख्य पर्वामध्ये आणा, आमच्यावर विश्वास व्यक्त करा. हा समाज जे आहे ते खूप जिद्दीने काम करणारे लोक आहेत. आम्हाला वाटतं कुठेतरी समाजाच्या जे रोजीरोटीचा प्रश्न आहे, बरं, दैनंदिन प्रश्न आहे, थोडक्यात मूलभूत प्रश्न मुसलमान समाजाचे भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवसापासून सुरू झाले ते आज तागायत सुटले गेले नाहीत अशी खंत अंजुम इनामदार यांना वाटतीये. आपल्या सोबत शेंडेजी आहेत. शेंडेजी, मला एक प्रश्न आपल्याला वेगळा विचारायचा. या राजकीय चर्चेत मी तुम्हाला ओढत नाही, पण मला सांगा, जर मुसलमान मुख्य प्रवाहात असता आणि मुसलमान आर्थिक सामाजिक दृष्ट्या हिंदूं इतकाच सक्षम आणि प्रभावी असता, तर राम जन्मभूमीचं आंदोलन 70 वर्ष चाललं असतं?
असं आहे की मुस्लिम समाजाला आपले पूर्वग्रह जे आहेत आणि काही ज्या पुऱ्या जुन्या गोष्टी आहेत त्या हिंदू समाजासारखं विसराव्या लागतील. आणि हिंदू समाजाने जसा विकास केला, परिवार नियोजन त्यांनी स्वीकार केलं, शिक्षण स्वीकार केलं, एकत्रित राहणं स्वीकार केलं, तर तसं मुस्लिम समाजाला स्वीकार करावं लागेल. त्यांचे जे नेतृत्वकर्ते आहेत, त्यांचे मौलवी असतील, मुल्ला असतील, काजी असतील, हे मुस्लिम समाजाचं राजकीय नेतृत्व असेल, त्यांनी पण त्यांना त्या कडघड्यातून बाहेर काढून आणि वर्तमान समाजामधच्या सोबत आणून उभं करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी ते जर केलं तर मुस्लिम समाजाचा जो मागसलेला आहे, असं होणार नाही. धार्मिक चौकटीतून मुसलमान समाज एक पाऊल बाहेर येऊ शकतो का, याच्याच संदर्भातला हा एक नोंद स्वरूपातला मुद्दा आहे. अंजुम इनामदार यांच्याकडून पटकन प्रतिक्रिया घेतो, मग मी देतो आपल्याला संधी. अंजुम इनामदार यांच्याकडून एक पटकन प्रतिक्रिया घेऊयात की धार्मिक जोखडामुळे आज मुसलमान समाज रामराज्यामध्ये पिछडलाय का? नाही, धार्मिक याच्यामधून ह्याला आपण बोलता तर नाही येणार. मला असं वाटतं की आता आपण हिंदू जनजागृती समिती आणि विश्व हिंदू परिषद के रामराज्यामध्ये मुस्लिमांचं काय स्थान असं, जे मुला मौलवीच्या झगडतून समाज बाहेर निघालेला आहे, मुस्लिम समाज आता स्वतः शिक्षणासाठी पुढे आलेला आहे, स्वतः शिक्षण घेतो, यावर मला वाटत नाही का समाज हा कुठेतरी आता अंधश्रद्धाकडे आणि मागे फिरून ते बघत आहे. पुढे कसं जाते त्यावरच ते सातत्याने बघतो. आणि आजचा जे निकाल, या निकाल आधी जे आपण आरोप केला होता की विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समिती हे मुस्लिम समाजाला मागे ठेवू इच्छितात, दंगली घडू इच्छितात, मला सांगायचं आहे मुळात आज भारतामध्ये जरी आम्ही संघटना असलो पण पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये आम्ही आहोत का, किंवा भाजप आहे का? मग तिकडची लोक कशामुळे मागासलेली आहे, तिकडे आतंकवाद कशामुळे वाढला आहे, आणि तिकडे जर विकास झाला आहे तर तिकडची लोक घुसखोरी करून इकडे का येतात, याचा जर तुम्ही मूळ शोध घेतला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो एक अभ्यास केला जातो त्याचा जरी तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असता तर असा विद्वेषपूर्ण आरोप केला नसता. बरं, याच्यावर आपलं कुठे चुकतंय? आणि दुसरी गोष्ट, रामराज्याची संकल्पना ही केवळ मानवाच्या कल्याणाची नाही तर कीडा मुंगी पासून वनस्पतीच्या सर्वांगीण विकासाची असणार आहे. तिकडे कोणावरही अन्याय होणार नाही, जाती सर्वांची असणार आहे. त्यामुळे रामराज्यावरती मुसलमानांवरती काय होणार नाही, रामराज्य हे सगळ्यांचं असणार, समतेचं राज्य असणार, न्यायाचं राज्य असणार. मग यासाठी रामराज्य सर्व प्रकारचा समान न्याय असेल अशी अपेक्षा आहे. राम कदम, मी फक्त इनामदार साहेबांना एवढंच म्हणतो, रामराज्य याचा अर्थ असा की ज्या राज्यामध्ये रामही आहे, रहीमही आहे, शीख बांधव आहेत, ईसाई बांधव आहेत, आणि सगळे गुणा गोविंदानं राहत एकमेकाच्या हिताचा विचार करतायत, त्याला आम्ही रामराज्य म्हणतो. त्याच्यामुळे इनामदार साहेब, आपण चर्चेच्या प्रारंभी आपण सुप्रीम कोर्टावर कंटेम्प्ट होतील असे आक्षेप घेतलेत, नंतर आपण आम्ही 5 वर्षात काय केलं याच्यावर आक्षेप घेतलेत, तर त्याच्यामुळे तुमचा पूर्वग्रह जो आहे तो कृपा करून बदला. एक आज आनंदाचा दिवस आहे, आजच्या आनंदाच्या दिवशी आपण सर्वजण भाऊ भाऊ गुण्या गोविंदानं आजचा आनंदाचा दिवस साजरा करू. आणि खरोखर एवढ्या अनेक वर्षांची तपश्चर्या, अनेक वर्षांपासून लाखो कोट्यावधी लोक आजच्या दिवसाची वाट पाहत आहेत, तर आपण सगळ्यांनी मिळून आनंदानं आजचा दिवस आपण साजरा करू. मला मग अंजुम इनामदार यांना विचारावं असं वाटेल की अंजुम इनामदार, आत्ताच्या घडीला पूर्वग्रहाचा असलेला आरोप तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण तुम्हाला मुसलमान समाजातल्या विविध अनिष्ट रूढी प्रथा परंपरांना तरी टाकून दिलं पाहिजे असं वाटतं का? हे बघा, समाज शिक्षणापासून आता ते पुढे जात आहे, आणि हे रूढी परंपरा अंधश्रद्धा ह्याच्यातून समाज बरंच पैकी ते लांब झालेलं आहे, दूर झालेलं आहे. मला वाटत नाही की हे सर्व आता यावर चर्चा करून त्याच्यावर आपण कुठेतरी हे करता येईल. मात्र समाजाला आता शिक्षणाच्या माध्यमातून त्याला हे सर्व समजायला लागलेलं आहे. अगदी, शिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट होऊ शकते, ही एक फार चांगली गोष्ट आपण चर्चेमध्ये आणली. आता आपल्याला भविष्य सूचक चर्चा करायची आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा हा आज निकाली निघाला. एक दुसरा मुद्दा आहे तो मथुरा आणि काशीच्या संदर्भातला. जुन्या काळात एक घोषणा दिली जायची, ये तो अभी झाकी है, मथुरा काशी बाकी है. आज ज्या वेळेला सरसंघ चालकांना याच संदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी त्यावर मौन बाळगलं, स्पष्ट अशी कुठली भूमिका तात्काळ घेणं टाळलं.
याचा अर्थ काय? हिंदू जनजागृती समितीचं उत्तर कदाचित असू शकतं तयार, पण मला उत्तर आता विश्व हिंदू परिषदेकडून हवंय. सरसंघचालकांची भूमिका स्पष्ट आहे आणि संघ कोणताही आंदोलन करत नाही असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ हा आहे की भाई हा जो विषय आहे हा विषय संघाचा नाही आहे, हा विश्व हिंदू परिषदाचा विषय आहे. मग विश्व हिंदू परिषद अयोध्येनंतर आता मथुरा आणि काशीची आंदोलन सुरू करणार आहे? पुढे आता काशी विश्वनाथ किंवा मथुरा आंदोलन, आता सध्या त्याची काही कल्पना आम्ही केलेली नाही आहे. आणि आता सध्या तर राम मंदिरची कल्पना करा. मी म्हटलं ना आज की आज फक्त आनंद, फक्त आनंद करा. त्याच्या नंतर अजून अहो एकाच दिवसाची बहस थोडी आहे, अनेक वेळा बसावं लागेल, नंतर बघू कधी. अच्छा अच्छा ठीक आहे, म्हणजे तुम्ही तयार आहात मथुरा काशीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करायला. हिंदू जनजागृती समितीच्या साठीचा प्रश्न, मथुरा काशीची आंदोलनं आपल्याला आता परवडणार आहेत का 2019 मध्ये? लक्षात घ्या, हे आंदोलन लगेच सुरू करा असं आमचं म्हणणं नाहीये, पण जिथे जिथे अन्याय झालेला आहे, जो इतिहास आज आपल्या समोर आहे, त्या इतिहासाचं आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ती मागणी आहे आमची, पण आज आनंदाचा क्षण आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणामध्ये मला असं वाटतं सर्व हिंदूंनी अधिकाधिक रामराज्याची कल्पना करण्यासाठी आपण जर पुढे आलो तर ह्या समस्याचं निराकरण पण त्याच्यातूनच होणार आहे. आणि हिंदूंना जसं आज राम मंदिर मिळालंय, काशी मथुरा सुद्धा मिळेल असा आम्हाला ईश्वराच्या चरणी आम्हाला विश्वास वाटतो. हेमलता पाटील, आताच्या घडीला मथुरा काशीची चर्चा करायची का पडत्या GDP ची वाढत्या बेरोजगारीची चर्चा करायची? नाही, जेव्हा खायला तुम्हाला जर अन्न नसेल तर बाकीच्या गोष्टींची चर्चा करण्यामध्ये काही मतलब नाहीये. देशामध्ये जी आता आर्थिक अराजकता निर्माण झालेली आहे, मंदीचं सारखं वातावरण आहे आणि सर्व समाजातले घटक म्हणजे शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत उद्योगपतींपर्यंत सर्व घटक जे नाराज आहेत त्या लोकांना कुठेतरी आर्थिक स्थैर्य देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी देशामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, समाजातल्या सर्व घटकांमध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी काय करता येईल त्याच्यावरती खरं म्हणजे काम करण्याची गरज आहे. आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने काम करावं, पंतप्रधानांनी काम करावं. बरं, जाता जाता आपली प्रतिक्रिया पटकन, चर्चेची वेळ संपत आलेली आहे. पंतप्रधानांकडून आता वेगळ्या मुद्द्यांच्यावर काम केलं जाण्याची अपेक्षा आहे असं काँग्रेसला वाटतं. अरविंदजी, वेळ नाहीये, मला राम कदम यांना बोलायला संधी द्यावी लागेल. आपल्याला या देशाला सर्वच अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जायचं आहे. आपण जेव्हा 2014 होतो तेव्हा जगाच्या तुलनेमध्ये आपण 11वी महासत्ता होतो, आर्थिक महासत्ता. मोदीजींनी या भाजपच्या सरकारने अहोरात्र 5 वर्ष परिश्रम घेतले, 11 वरून आता आपण 6 वर आलो, हळूहळू आपल्याला क्रमांक 1 वर यायचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, जसं इनामदार साहेब म्हटले, त्यांनाही सोबत घेऊन भाजपला पुढे जायचं आहे. भाजप पुढे म्हणजे काय? देश पुढे, देशाला पुढे न्यायचं आहे. म्हणजे काल मुनगंटीवार साहेबांनी अतिशय सुंदर व्याख्या केली, भाजप याचा अर्थ काय? भा म्हणजे भारत, म्हणजे आमच्यासाठी देश महत्वाचा, भाज म्हणजे भारतीय जनता, भारतातली जनता आमच्यासाठी महत्वाची, आणि शेवटी प प म्हणजे पार्टी, पार्टी नंतर, म्हणजे देश प्रथम क्रमांकावर, देशाची जनता प्रथम क्रमांकावर, आणि शेवटच्या क्रमांकावर आम्ही आमची पार्टी ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतःला ठेवलं. तर त्याच्यामुळे देशाला पुढे घेऊन जाणं हे एकमेव उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आणि सरकारचं आहे, आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार. अगदी. वेळमर्यादेपोटी आपल्याला ही चर्चा इथेच थांबवावी लागतेय. रामराज्याच्या संकल्पनेत काय, कसं, कुठे कुठे, कधी, कोणाचं असेल त्याची उत्तरं या चर्चेत शोधण्याचा आपण प्रयत्न केला. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार या चर्चेत सहभागी झाल्यासाठी. जाता जाता, रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, इमाम हिंद म्हणतात. याच रामाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्याच्या रामराज्यात सुद्धा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या लोकशाहीतल्या राजवटीत बऱ्याचदा शोधूनही सापडत नाहीत. रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात कागदांवर कुठे सापडेल की नाही सांगता येत नाही, पण प्रत्येकाच्या मनात ती निश्चित असू शकते, कारण स्वतःपासून सुरुवात केली तर रामराज्य नक्कीच येईल. हिंदीतल्या एका प्रसिद्ध गाण्यात म्हटल्याप्रमाणे, मन से रावण जो निकाले राम उसके मन में है, हे ज्याला जमलं त्याला रामराज्य आणणं सुद्धा अवघड नाही. आज चर्चेमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.